आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय राजन पाटील साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राष्ट्रवादीचे विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अजिंक्य राणा पाटील साहेब, मूळ तालुक्याचे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, सर्व विभागांचे पदाधिकारी आणि आपण सर्वजण उपस्थित असलेले ॲडव्होकेट, डॉक्टर आणि व्यापारी बंधू भगिनी, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं स्वागत करण्याचे. आपण या देशामध्ये जे सरकार गेल्या काही काळापासून 5 वर्षापासून आणि पुन्हा त्याची पुनरावृत्ती आलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्या देशाची परिस्थिती देशाची आर्थिक परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, जी बिघडत चाललेली आहे, यासाठी आपण सर्वांनी या देशाचे जागरूक नागरिक म्हणून जे काही प्रयत्न करायचे आहेत किंवा जे अपेक्षित आहेत याबद्दल यामध्ये आपल्या सर्वांबरोबर संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आपल्या नेते आलेले आहेत. या ठिकाणी असलेल्या सुज्ञ लोकांना मी विनंती करतो की सर्व डॉक्टर मुद्दील आणि व्यापारी बंधूंनी त्यांचे जे काही प्रश्न असतील आपल्या देशाच्या बद्दलचे, आपल्या विभागाच्या विकासाच्या बद्दलचे ते आपण देतील. त्याचबरोबर डॉक्टर गायकवाड त्यांच्या आपल्या मोहोळ तालुका डॉक्टरचे अध्यक्ष आहेत, ते त्यांच्या सर्व सहकार्यांची ओळख करून देतील. सर्व व्यापाऱ्यांची ओळख आपल्या वैभव गुंड ते करून देतील. सर्वप्रथम ॲडव्होकेट पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सहकार्यांची ओळख करून द्यावी. श्री नानासाहेब गायकवाड, त्यानंतर पोलीस जे शेळके साहेब, ॲडव्होकेट शेख साहेब, हां त्यानंतर ॲडव्होकेट खडके बाबू, ॲडव्होकेट पांडुरंग माने, ॲडव्होकेट धावणे साहेब, ॲडव्होकेट निळ पाटील, ॲडव्होकेट गुरव साहेब, म्हणजे बाहेर मोहोळमध्ये प्रॅक्टिसिंग 150 आहे आणि आमचे ज्येष्ठ सिनियर ॲडव्होकेट विखे पाटील, त्यात माझ्याकडून चुकून राहिलं शेवट, ते माझे सरकार होते आणि त्यांचे होते मालकांचे होते मालकांची भाऊजी आहेत. धन्यवाद. मोहोळ नगरीमध्ये सुप्रियांचं हार्दिक स्वागत. आज आमच्या मोहोळमध्ये पूर्वीपासून जास्त पहिला व्यापार म्हणजे जे किराणा व्यापार आहे, किराणा व्यापार आहेत, त्याचे प्रथम भैयासाहेब अंडगे चेंबर ऑफ कॉमर्सचे पहिले अध्यक्ष होते. त्याच्यानंतर काकासाहेब कोंबडे, मोहोळ काका डोके आणि ज्यांनी इथं औद्योगिक यंत्रे घडवली असे कोठारी साहेब आले. आता भारतात टॉप 10 ला त्यांचा टॉप 1 ला कारखाना आहे पीव्हीसी कोठारी ऍग्रो इंडस्ट्रीज म्हणून. नंतर आपले पोतडे साहेब आहेत, हॉटेल व्यावसायिक मध्ये सर्व मोहोळमध्ये दुकानदार म्हणजे फाटे साहेब आहेत आणि बाळासाहेब गोवळे आहेत, बरे साहेब, नानासाहेब डोके आहेत चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष. आता सर्वांचे नाव घेईल शक्य नाही. प्रथमतः मोहोळमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आमच्या तालुक्याचे असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर शेरेत झाडगुंडे, डॉक्टर जिदानी खान, डॉक्टर वसीम शेख, डॉक्टर मेंदुगळ, डॉक्टर सागर फाटे, डॉक्टर शैलेश जाडवके असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, MBBS आहेत, डॉक्टर जिदानी खान BMS आहेत, BMS आहेत, ओके, डॉक्टर वसीम शेख BMS आहेत, डॉक्टर मेंदुगळ सर BHMS आहेत, डॉक्टर खरा सर, डॉक्टर घाटोळे सर प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकारी आहेत, डॉक्टर अभय कुर्डे BMS आहेत, डॉक्टर सागर फाटे BHMS आहेत, डॉक्टर
डॉक्टर मॅडम पाटील मॅडम डॉक्टर गरम मॅडम नाही डॉक्टर नसीर खान डॉक्टर पाटील प्रमोद पाटील मॅडम दरवर्षी महाराष्ट्राचा एक दौरा करते आणि महाराष्ट्राचा दौरा मी एवढ्यासाठीच करते की दरवर्षी मी जेव्हा लोकांच्या जाते तेव्हा वेगवेगळे मुद्दे प्रश्न हे लोक माझ्यासमोर मांडतात आणि माझाही अभ्यास त्याच्यामुळे होतो आणि एक उजळणी झाल्यासारखा खरंच होतो प्रयोग असतो माझ्या स्वतःसाठी. आणि मग पार्लमेंटमध्ये बोलताना किंवा नियम कायदे आम्ही जेव्हा करतो तेव्हा फील वरची एक रियालिटी नाही तर मला रिपोर्ट्स मिळतात रिपोर्ट्स वाचूनही भाषण करतात पण फील्डवरचं भाषण आणि रिपोर्टचा अभ्यास करून केलेलं भाषण याच्यात अनुभवाचा मोठा अंतर असतं. आणि मी लोकसभेची लोकप्रतिनिधी होते ते लोकांच्या तोंड घेऊन ती जाते तर लोकांचे काय प्रश्न आहेत एखादा हेतू आमचा बिल करायचा हा खूप चांगला असतो पण तो इम्प्लिमेंटेशनला तुम्हाला घातक असू शकतो अवघड असू शकतो. त्याच्यामुळे दरवेळेस एखादं सेशन झालं मोठं की मी राज्याचा एक दौरा करते आणि ह्यावेळेस अर्थातच विधानसभा आलीच आहे आणि त्याचबरोबर आमचा मॅनिफेस्टो काय असावा आमचा मॅनिफेस्टो म्हणजे आयुष्यातलं सगळं आम्हाला कळलं आहे आणि त्याच्यात आम्ही हे करणार आम्ही पाच वर्षात हे करू त्याच्यातले काही टार्गेट सगळ्या पक्षांचे अनरिअलिस्टिक पण असतात आणि त्याच्यामुळे लोकांपर्यंत तुमच्यासारखे लोक आता काळ बदललेला आहे. एक काळ होता की एखादा नेता कुठलाही आला गावात सगळे सभेला जायचे आत्ता कुणाला सभेला जायला वेळच नसतो. एक दुसरं त्याचं स्ट्रीम लाईनिंग होत असतं तर त्याच्यामुळे काही लोक ते फेसबुकवर वगैरे बघतात. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा 24 तास सगळ्यांच्या घरात टी व्ही चालू असतो ज्यांना थोडा इंटरेस्ट असेल मग त्याच्यावरनं बातम्या तर 24 तास कळत असतात आणि त्याच्यामुळे लोक सभेला ते जे कल्चर आहे ते कुठेतरी बदलत चाललं आहे आणि प्रोफेशनल लोकांकडून पोहोचून पॉलिसी मेकिंग मी खासदार आहे विरोधातले असले तरी पॉलिसी मेकिंग माझा फोर स्ट्रेंथ आहे. एवढे डॉक्टर आणि वकील बघून मला इंडियन मेडिकल काउन्सिलच्या बिलावर तुमची काय मत आहे किंवा तुम्हाला काय अपेक्षा आहे तुमचा का विरोध आहे तुमचा का हे या चर्चेतून मला अपेक्षित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मॅनिफेस्टो काय असावा त्याच्यात काय घालावं. मग अशी मी एका कॉलेजमध्ये गेले होते तो कोणाचा वेगळा विषय पण त्या मुलीने मला असं सांगितलं की तुम्ही मी आता सांगणार नाही कारण त्या आता सगळेच घालतीचे मॅनिफेस्टोमध्ये पण त्यांनी मला 2-3 उत्तम सूचना केली ते सक्षणा आली तर पण सक्षणा सलकर माझी युवती काँग्रेसची अध्यक्ष इंजिनियर मुलगी आहे आणि तिने ते सगळे नोट डाऊन केले आणि ती युवती काँग्रेसचा जो अजेंडा आमचा मॅनिफेस्टो असेल त्याच्यात ते घालू आणि आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही काय 5 गोष्टी तुमच्यासाठी करू त्याच्यातल्या आम्हाला झेपेल एवढ्या आम्ही त्या 15 लाख रुपये वगैरे तुमच्या अकाउंटमध्ये घालू शकत नाही आणि ना 2 कोटी नोकऱ्या आम्ही जनरेट करू शकतो. आता 2 कोटी नोकऱ्या वर्षाला जातात अशी खरंच गंभीर परिस्थिती झाली आणि आज इकॉनॉमीचा बेनिफिट म्हणजे मी फक्त सरकारवर टीका करायला आलेली नाही तर मला असं वाटतं सरकारच्या पुढे जाऊन आपल्या लोकांचाही आपण विचार करण्याची आत्ता गरज मला वाटते कारण मला जर 100 रुपये घेतायला येत असतील तर त्यातले 95 लोक जे सुशिक्षित आहेत ते बेरोजगार आहेत. त्याच्यामुळे माझ्या लोकसभा मतदारसंघात बेरोजगारी हा प्रश्न नाही आहे सुशिक्षित बेरोजगारी आहे जी बेरोजगारीपेक्षा अवघड आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडून मला फीडबॅक घ्यायचा आहे तुमच्याकडून तुमचे अनुभव समजून घ्यायचे आणि तुमच्या काय सूचना आमच्यासाठी आहेत हे ऐकून घेण्यासाठी मी आले. त्याच्यामुळे मन मोकळेपणे मी सूचना मला करू शकता किंवा काही मागण्या असतील किंवा तुमची अपेक्षा आहे की मी खासदार म्हणून त्या दिल्लीत मांडाव्या अशी एक मन मोकळेपणे चर्चा व्हावी ही विनंती. आपण गेलाच वेळ काढून दुपारची वेळ असली तरी आपण ती फारशी काही जागा राहिलेल्या नाही आहेत पण माझा विश्वास आहे की एक चांगली मन मोकळेपणे चर्चेतून मला काहीतरी इथून घेऊन जाऊन आपल्या राज्यासाठी धोरणात्मक काहीतरी करता येईल हाच त्याच्या मागचा विचार आहे. आपल्याला सुरुवात करायची होती त्याच्यामुळे आपल्याकडून सुरुवात करणार कमीत कमी कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त लवकर त्याच्या पदरात कसा पडेल याविषयी आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय किंवा त्यावरती आपल्या पक्षाचं धोरण काय आता हे ठरवत असताना आम्ही काही त्याच्यावर उपाय सुचवू पण ते उपाय आपल्या पक्षाला राजकीय दृष्टिकोनातून लागू पडतीलच
याची शाश्वती देता येत नाही. नाही नाही, पण ते जजमेंट आमच्या आणि सगळ्याच गोष्टी मतासाठी काही करत असतात. काही लोक काही गोष्टी समाजाच्या हिताच्याही करायच्या असतात. त्याच्यामुळे तुमचा फीडबॅक साठीच मी आली म्हणून मी पॅन्ट. पहिला मूळ मुद्दा असा आहे की जस्टिस डिनाइड इज जस्टिस डिनाइड इज जस्टिस डिनाइड असं जे म्हटलं जातं त्याच्यामध्ये जनता आणि न्यायदान करणारी व्यक्ती. आता ही न्यायदान करणारी व्यक्ती म्हणजे न्यायाधीशच आहेत असं नव्हे. त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स की जे काही तहसीलदार असतील, SDO असतील, कलेक्टर असतील, ॲडिशनल कलेक्टर असतील किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आता सिव्हिलचे म्हणा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील यांच्याकडं सुद्धा काही प्रमाणामध्ये या वेगवेगळ्या कायद्याच्या आधारे न्यायिक काम देण्यात आलेलं आहे. आणि हे न्यायिक काम करत असताना त्यांच्याकडून जो उशीर होतो किंवा पक्षकारांच्या बाबतीत अन्याय पदरात पडला जातो यावरती या जस्टिस देणाऱ्या व्यक्तींच्या वर शासनाचं किंवा पर्यायानं जनतेचं कंट्रोल असायला पाहिजे, परंतु ते कंट्रोल नाही असं स्पष्टपणे जाणवतं. आपल्याला असं करता येईल का की समजा फार चांगली सूचना केली आहे तुम्ही आणि इन आयसोलेशन बघत होती, बरं झालं तुम्ही ते आउट ऑफ म्हणजे नुसतं जजच्या बाहेर घेऊन गेलाय की जजच्या बाहेर जाणार आहे. करेक्ट, इट्स अ व्हेरी गुड सजेशन. आपण असं केलं की समजा मी माझ्या तालुक्यात तहसीलदाराकडे गेलो त्याला आपणच एक टाइम फ्रेम ठरूया की बाबा जर मी न्याय मागायला आले तर मला तू 30 दिवस, 45 दिवस, 60 दिवस, 90 दिवस काहीतरी एक टाइम बाउंड, त्या टाइम बाउंड मॅनरमध्ये त्यांनी निर्णय घेतलाच पाहिजे आणि असं टाइम बाउंड देऊया की जे रिझनेबल आहे. त्याला खूप कामं असतात तर त्या टाइम बाउंडमध्ये झालं नाही तर ऑटोमॅटिकली इट इज डीम. म्हणजे समजा मी परवानगी घ्यायला तुमच्याकडे आले, तुम्ही माझ्या तहसीलदारात, तुम्ही मला 10 वेळा चक्रा मारायला लावल्या आणि 6 महिने झाले नाही काम झालं, मग मी समजायचं की तुमचा होकार आहे आणि काम करू का. हो, पण तशी तरतूद पाहिजे ना. काय तशी तरतूद करायची. मग आता दुसरं असं आहे की त्याला टाइम बाउंड काय टाइम द्यायला लागेल, कारण का माझ्या डोक्यात आहे ते करायचं की समजा कुणालाही व्यवसाय करायचा असेल तर आपण सिंगल विंडो म्हणतो, तर सिंगल विंडोमध्ये तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तुम्हाला एक कलेक्टरची समजा एक परवानगी लागते, ही परवानगी 60 दिवसात देणं खरं शक्य आहे कुठल्याही कलेक्टरला असं मला वाटतं. एन्व्हायरमेंटची समजा उदाहरण देते, साधारण कुठे प्रोजेक्ट्स अडकतात एन्व्हायरमेंटमध्ये, तर 60 असेल 90 असेल 120 धरा, पण एक काहीतरी टाइम आहे. 120 दिवसात जर माझा प्रोजेक्ट क्लिअर केला नाही सरकारने तर इट इज डीम्ड, हे माझी करायची पूर्ण तयारी. आता डिम्ड हे ठीक आहे, पण जर एखाद्या अधिकाऱ्यानं टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी नाही आहे, एखाद्या पर्टिक्युलरली किंवा डेलिबरेटली एकाचीच बाजू घेतोय आणि इलिगली न्याय त्याच्या पदरात पडतोय आणि इलिगली अन्याय दुसऱ्याच्या पदरात पडतोय, अशा वेळेला या सामान्य लोकांमध्ये येणारा प्रश्न सांगतो मी की एखादा मनुष्य मयत होतो आणि त्याच्या वारसाची नोंद लावण्याचं काम या तहसीलदार तलाठी सर्कलकडे यांच्याकडे असतं आणि ते जाणून बुजून एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी यांचं नाव त्यातून वगळतात. आता ही इल्लिगल बाब आहे की मयत झालेल्या माणसाचे सर्व वारसांची नावं त्या प्रॉपर्टीला लागली पाहिजे आणि जर जाणून बुजून एखादा माणूस नाव लागलं जात नाही किंवा एखादा वारस नसताना त्याचं नाव लागलं जातं, दॅट इज द इल्लिगॅलिटी. पण तो फॅमिली डिस्प्युट असतो ना, फॅमिली डिस्प्युट आहे हे इल्लिगल. आता तो फॅमिली डिस्प्युट पण असतो, फॅमिली डिस्प्युट नाही म्हणत मी, हे लीगल डिस्प्युट आहे. ही लीगल डिस्प्युट वेगळं आणि फॅमिली डिस्प्युट वेगळा. लीगल म्हणजे कायदेशीर न्याय मागायला एखादा जातोय किंवा आम्ही आमच्या भाऊ आणि मी चुकत नाही आहे. आता एखाद्यानं जाणून बुजून त्याला वगळायचं असेल तर त्याने केलेलं कृत्य कोर्टात जाईल ना. कोर्टाने त्याची जी रेमेडी आहे ती पूर्ण रेमेडी रेव्हेन्यू ऑफिसर पुढे आहे आणि अशा परिस्थितीत रेव्हेन्यू ऑफिसर पर्टिक्युलरली एखाद्याची बाजू घेतो. दुसरी गोष्ट रस्ता प्रकरण आहे, ग्रामीण भागामध्ये एखाद्याला दुसऱ्याच्या शेतातून वाट हवी असते आणि त्याला दुसरा रस्ता नसतो, अशा परिस्थितीमध्ये ज्याचं मनगत जड किंवा मोठं त्याच्या बाजूनं निकाल दिला जातो, अशा वेळेला हा गोरगरीब मनुष्य रस्त्याशिवाय तो त्याच्या जमिनीचा उपभोग घेऊ शकत नाही, तो अडचणीत असतो. मग अशा वेळेला जे इल्लिगल न्याय निर्णय दिले जातात त्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. आता लँड रेव्हेन्यू कोडमध्ये एक कलम असा आहे की इट इज लॉफुल फॉर द स्टेट टू प्रिस्क्राईब अ पनिशमेंट फॉर अ पर्सन
who is acting under this act illegally. It is lawful for the state, ही अगदी रडकेचा डोळा पुसण्यासाठी शासनाने केलेली तरतूद आहे की हे कायदेशीर असेल की एखाद्या व्यक्तीने या कायद्याखाली जर काही चूक केली तर त्याच्या विरुद्ध शिक्षेची तरतूद करणार हे कायदेशीर आहे अशी तरतूद आहे. परंतु तशा शिक्षेची तरतूदच केलेली नाही. तरतूद करणं हे कायदेशीर असेल पण तरतूद केलेली आहे हे मात्र कुठे दिसून येत नाही. तर एखादा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरनं जर काही इलिगल केलं तर त्याच्या विरुद्ध शिक्षेची तरतूद असली पाहिजे असं आमचं मत आहे. आणि त्याकरता हे जे इट इज लॉफुल फॉर द स्टेट टू प्रिस्क्राईब अ पनिशमेंट हे दुरुस्त झालं पाहिजे. लँड रेव्हन्यू पर्टिक्युलरली मी एक उदाहरण दिलंय अशी सगळीच उदाहरणं आहेत. आणि प्रत्येक ऍक्टमध्ये एनी ऍक्ट विच इज डन बाय एनी पब्लिक ऑफिसर इन गुड फेथ असं म्हटलं जातं. आता प्रत्येक गोष्टीला जर गुडफेथचा मुलामा द्यायचं म्हणलं तर हा गुडफेथचा मुलामा प्रत्येक इलिगल गोष्टीला सुद्धा दिला जातो आणि मग ते अधिकारी सही सलामत सुटतात की आम्ही जे केलं ते कायदेशीर आहे आणि आम्ही गुडफेथमध्ये केलेलं आहे आणि तुम्हाला काय करायचं तर करा वर आपल्याला जा याच्याशिवाय दुसरी रिमेडी आम्हाला राहत नाही. म्हणून बोनाफाईड जे आहे एखाद्याला अरेस्ट करणं परवाचं औरंगाबादचं उदाहरण सांगतो. एका वकिलाला दोन वकिलांना पोलिसांनी जाणून बुजून अटक केली. दोन दिवसाची पोलीस कोठडी मागितली वकिलांना एका ऑफिसमध्ये घरातील किरकोळ असेल. पोलिसाने दोन दिवसाची पोलीस कोठडी मागितली ती पोलीस कोठडी कोर्टानं दिली आणि त्याविरुद्ध हायकोर्टात हे दोन वकील गेले की आमच्यावरती अन्याय झालेला आहे कोर्टाने चूक केलेली आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा केलेला आहे त्याविरुद्ध आम्हाला कॉम्पेन्सेशन द्यावं. औरंगाबाद हायकोर्टानं 3 लाख रुपये कॉम्पेन्सेशन द्यावं अशी त्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध ऑर्डर केली. असे जर प्रकार घडले तर सर्वसामान्य जनतेच्या हातात हायकोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि अशी तरतूद ही खालच्या कोर्टामध्ये म्हणजे तालुका लेवलला असो किंवा जिल्हा लेवलला असो अशा प्रकारची ही तरतूद नाही. ही तरतूद करणं किंवा न करणं हे राजकीय पक्षांच्या म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या हातात आहे. आणि याबाबत आपली भूमिका काय आहे की या नोकरशाहीवरती अंकुश राहण्यासाठी आपण आपल्या पक्षातर्फे कोणती भूमिका घेणार आहोत सगळ्यांची चर्चा करायला लागेल. वन वे निर्णय कोणीच घ्या असं आम्ही पण म्हणत नाही पण निदान हे तर कुठेतरी लेजिस्लेटिव्हमध्ये लेजिस्लेचरमध्ये हे चर्चा झाली पाहिजे आणि कुठेतरी या निर्णयाला आलं पाहिजे की या सरकारी अधिकाऱ्यांना आता कुठेतरी थांबवलं पाहिजे. पोलिसाकडून सरळ उत्तरं मिळतात ज्या तुला काय करायचं ते कर जा आम्ही कोर्टाचा हुकूम मानत नाही आम्ही तहसीलदारचा हुकूम मानत नाही अशी उत्तरं पोलिसाकडून मिळतात. मग या गोष्टीला अर्थच राहत नाही की न्याय प्रक्रिया असून सुद्धा न्याय लोकांनी मिळवून सुद्धा परवाचं एक उदाहरण सांगितलं एक ट्रॅक्टर आहे का पोलिसांनी एका क्राईममध्ये पकडला होता जप्त केला तो ट्रॅक्टर सोडावा म्हणून कोर्टाने ऑर्डर केली आणि कोर्टाने केलेली ऑर्डर घेऊन गेल्यानंतर त्या पक्षकाराला सांगण्यात आलं की आम्ही कोर्टाचा हुकूम मानत नाही तुम्हाला काय करायचं ते करा असं कोण म्हणत असे ते अधिकारी की ज्यांनी जप्त केला आहे. आता हे सगळं आम्ही नाव नावाचे ओपन नाही करू शकणार पण मोळचीच केस काढली मोळची केस काढली पोलीस असं म्हणतात आम्ही कोर्टाचा हुकूम मानत नाही तुम्हाला काय करायचं. आता त्या गरीब शेतकऱ्यांना किंवा त्या ट्रॅक्टर मालकांना करायचं काय मॅडम मॅडम रुला शेळके आमचा एक सर्व महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या असो की ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट काळाची का गरज आहे त्याच्यामध्ये समाजकारणामध्ये जसं सामान्य नागरिक हा केंद्र मागत असताना आम्हाला बांधावरती कुठे जाऊन ते त्याची शहानिशा करणं गरजेचं असतं आणि त्यावेळेस मग या कलियुगामध्ये जे काय अडमुडे धरणारे लोक असेल त्याच्यापासून आम्हाला उपद्रव होतो. काय होतंय वकिलांवरती कुठेही गेलं त्याच्या बांधावर गेल्याशिवाय आम्हाला रस्त्याचे केस कळत नाहीत किंवा त्याची परिस्थिती कळत नाही अशा वेळेस तिथे लोकांनी जर आमच्यावर काय अटॅक केले तर आम्हाला प्रोटेक्शन कुठलं नाही त्याच्यामध्ये डॉक्टरांचं प्रोटेक्शन ऍक्ट आहे पण वकिलांच्या बाबतीमध्ये नाही.
महाराष्ट्राचा डॉक्टर सेटचे अध्यक्ष डॉक्टर भुले होते, त्यांनी आग्रह करून मला तेव्हा केस झाली तो आर एस पाटलांनी ते केलं होतं. म्हणजे राष्ट्रवादीचं आणि त्यांच्या सर्व सहकार्याने अभिनंदन करतो. तसं आमचं पण प्रोटेक्शन ऍक्ट त्याच्यामध्ये ऍडव्होकेट इज द पर्सन ऑफ द कोर्ट, ऑफिसर ऑफ द कोर्ट ते आम्हाला दिलेले आहे. मग एखादा सामान्य गव्हर्नमेंट अधिकारी तलाठी शिपाई असेल त्यांना जरी काय झालं तर 353 लागू होतं. वकिलाविरुद्ध अटॅक झाला काय मोठे होय झाली त्यामुळं वकिलांना सुद्धा प्रोटेक्शन मिळणं गरजेचं आहे. आणि त्यांना अशा लोकांच्या विरुद्ध काम करताना हे घडते तर प्रोटेक्शन ऍक्ट होणं गरजेचं आहे. मी ऍडव्होकेट गायकवाड. आपण म्हणतो की न्याय मिळत नाही, न्याय मिळायला उशीर लागतो. त्याचं बेसिक क्राईम जर कारण असेल तर जजेसची संख्या अतिशय कमी आहे. कारण मोहोळ सारख्या तालुक्यामध्ये 5 जजेसची आवश्यकता असताना 2 जजेस आहेत. तर त्याच्यामध्ये जर 5 व्यक्तींचं काम जर 2 लोक करत असतील तर त्यामध्ये निश्चितच तो जो कालावधी आहे तो जाणार आहे. तर त्यासाठी जजेसची संख्या वाढवणं यासाठी मध्ये पंतप्रधानांना आमचे सुप्रीम कोर्टाचे सुप्रीम जस्टिस यांनी देखील सांगितलेलं होतं. तर आपण त्यांना तशी म्हणजे हे करावी. आम्ही याच्यासाठी आता मध्ये 2-3 बिलं जी पास झाली त्याच्यात पण याच्यावर खूप चर्चा झाली. आणि सरकारी मान्य करतं की तिथं काय सगळ्यात जागा आहेच नाही म्हणजे डेटाच आहे तसा. आपले लिगल रिफॉर्म अर्जंटली करण्याचं दुसरा काय मार्ग कारण तेवढंच आहे म्हणजे आज ऑटोमॅटिकली ते फास्ट स्पीडी ट्रायल आनंदी स्मूथली वर्किंग होईल. पोटातून बोलत नाही तर पोटातून बोलता हे आम्ही प्रत्येक वेळेस आपल्या संसदेमध्ये जेव्हा सॅलेक्शन चालू असतो त्यावेळेस बऱ्याच वेळा लाईव्ह पॅनल आहे. अगदी 370 आर्टिकल 370 वर सुद्धा आपण डेबेट वेळेस जे काय बोला ते सुद्धा आम्ही ऐकलेलं आहे. त्यामुळं माझ्या आपल्याला एक ऍडव्होकेट म्हणून सगळ्यांनी तोच चॅनल बघितलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय चाललंय ते कळणार आहे. कारण 14वा ज्यावेळेस लोकसभा झाली त्यावेळेस संसद जेव्हा चालू असतो त्यावेळेस एका मिनिटाचा खर्च 23,083 रुपयाचा आहे. सगळ्यात मोठा खर्च संसदेत चालू असतात त्यामुळे संसदेत काय चाललंय प्रत्येक नागरिकाला पाहायला पाहिजे. तर माझा प्रश्न असायचा की महाराष्ट्रानं अमेंडमेंट केली 1994 हिंदू कायद्यामध्ये सेक्शन 6 आणि ती केंद्रानं 2004 अमेंडमेंट केलेली आहे. पण ती अमेंडमेंट करत असताना त्यामध्ये असं पर्टिक्युलर डेट की यापासूनच मुलीला समान हक्क मिळेल ह्या तारखेपासून किंवा असं ती संदिग्ध राहिलेली असेल. त्यामुळं बऱ्याच वेळा बऱ्याच कोर्टाचा निकाल त्यामध्ये वेगवेगळे आलेले आहेत. आता आपण 2016 एक केस लॉ होता सुप्रीम कोर्टाचा प्रकाश वर्सेस फुलवती त्यामध्ये सांगितलं की 2004 जी अमेंडमेंट झाली त्या अमेंडमेंटनुसार 9/9/2004 ज्या महिलेचे किंवा ज्या महिलेचे वडील जिवंत आहेत त्यांच्या प्रॉपर्टीचं वाटप झालेलं नाही असेच फक्त त्यामध्ये वाटप मागता येईल समान हक्कानं. त्याच्यापुढे जात नाही आहेत अशा महिलेला म्हणजे त्या मुलीला कि वर्गाच्या हिशामध्ये समान हिस्सा मिळेल भावाच्या बरोबर. आणि त्यानंतर दुसरा केस लॉला त्यामध्ये वडील 2004 दिला समान हिस्सा दिला. म्हणजे आजही सुप्रीम कोर्ट किंवा कुठल्याही हायकोर्ट त्या ऍक्ट बद्दल फर्म नाही की नेमकं कुठून कसं आपल्या राज्यात ते ठीक आहे. तर आता केंद्र 2004 केंद्राचं झालेलं आता आपला आपल्या राज्यात झालेला 94 बरोबर नाही पण तो आता ओव्हरलोड झाला ना केंद्राने 2004 केला. मनिका विचारते म्हणजे जसा आपण 94 केला वर्गी टर्म तसा पाहिजे का तसा पाहिजे त्या पद्धतीनं 4 मध्ये पाहिजे. तो जर केला तर बऱ्याचशा आपल्यामध्ये लूप होल नाहीये 94 वाल्यामध्ये थोडी संधी तर राहिलेली आहे. त्यामुळे कोर्टाचे जमीन आहे त्याबद्दल त्यामुळे बऱ्याच वेळेस हक्क नसताना मी शोध दाखल केला जातो. हॅलो पण ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये जी काही तरतूद आहे हवे ते नॉन ड्युरेबल आणि 7 इयर्सच्या वर पनिशमेंट चे असावे तर त्या ऍक्टला अर्थ राहणार आहे. अदरवाईज त्याचा काही उपयोग होणार नाही. चांगली आहे पण त्याचा
नाही, कारण का आता वकिलांच्या हल्ल्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. परवा सोलापूर मध्ये राजेश कांबळे म्हणून वकील होते, त्यांचे दिवसा 12 वाजता म्हणजे हत्या झाली. आणि हा अगदी म्हणजे निघडून पद्धतीने हत्या केली, कारण तस पैशासाठी. अशा प्रकारे घटना घडत आहेत, तर त्याप्रमाणे नॉन व्हेरिएबलची तरतूद असावी. धन्यवाद. मी डॉक्टर शैलेश जाळवके, डॉक्टर असोसिएशन महोदयांच्या वतीने मी काही सूचना मांडत आहे. सरकारने आता सगळीकडे आरोग्य योजना मिळायला पाहिजे ह्यासाठी काही छोटे छोटे ब्रिज कोर्सेस दिलेले आहेत. त्यामध्ये फार्मासिस्ट लोकांना ब्रिज कोर्स करून प्रॅक्टिस करायची परवानगी ते देणार आहे. तर आमची एवढी रिक्वेस्ट आहे की जर त्यांना असे कोर्सेस दिले तर ज्या ठिकाणी रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत त्या ते ठिकाणं सोडून त्यांना परवानगी देण्यात येईल. आहे रिस्क आहे मॅडम, पण पण आता भारतामध्ये एवढ्या इंटिरियरला डॉक्टर्स उपलब्ध नाही आहेत. त्या ठिकाणी जर हे फार्मासिस्ट लोक गेले असे अनेक कोर्सेस केलेले आहेत आणि चालवलेलं आहे, पण ती लोक पण ऍक्च्युली त्यांना कंडिशन आहे की खेड्यात त्यांनी रुरल एरियामध्ये प्रॅक्टिस करायची, पण ते पण सिटीमध्ये प्रॅक्टिस करतात. मला चिंता एका गोष्टीची वाटते की आमची पिढी शेवटची पिढी असेल ज्याच्यात सगळे डॉक्टर 100% चांगले असतील, अशा पिढीला काय आपण मेडिकल सिस्टम पक्षाचा विषय नाही आहे, जे सिरियस ब्रेनस्टॉर्मिंग व्हायला पाहिजे सत्ता कोणाची असते. ताईंना मला एक सांगायचं आहे की MBBS डॉक्टर खेड्यात यायला तयारच नसतात, ताई स्पेशलिस्ट डॉक्टर तयारच नसतात, मग खेड्यातल्या लोकांनी करायचं काय? आणि मग अशा ब्रिज कोर्स शिवाय पर्याय राहत नाही. हल्ली आता होमिओपॅथी डॉक्टरांनी ब्रिज कोर्स केला आणि आता परत ते बिल निघालं की त्या ब्रिज कोर्सचा काही उपयोग नाहीये, मग हे बरोबर नाहीये ना. निदान जे डॉक्टर BHMS आहेत, BMS आहेत, कुठलंही सरकार असं म्हणतोय की वाईट शिक्षण आणि आरोग्यात आमची फाशिका मदत येत असतात, आम्ही सत्तेत आहोत म्हणून कुपोषण कमी करावं आणि विरोधात झालो की वाढावं असं नाही, असं नाही करतो. हा तुमचा एक विषय असा आहे मेडिकलचा, त्याच्यात आपण सगळ्यांनी मिळून एक मतांनी ते बिल पास करावं या मताची मी आहे. हो तेच आम्हाला म्हणायचं की पण काही सोल्युशन सजेस्ट करू शकता ते ज्यांनी फार्मासिस्ट करून ज्यांना ब्रिज कोर्स करून परमिशन देणार आहे त्यांना कमीत कमी एवढी आठ घालावी की ज्या ठिकाणी डॉक्टर्स नाही आहेत अवेलेबल, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर नाही आहे, त्या ठिकाणी त्यांना अलाउड करावं. म्हणजे त्या गावात डॉक्टर नसतील तर कंपल्शन केलंय की जे लोक वर्षात म्हणजे समजा आपण सगळे प्रॅक्टिस करतो तो वर्षातून
एकदा किंवा काहीतरी काहीतरी सिस्टम असली पाहिजे, नाहीतर तो पोहोचतच नाही डॉक्टर. नाही सध्या गव्हर्नमेंट कंपल्शन केलं की जे नवीन MBBS होते त्यांनी दोन वर्ष रुग्ण सर्व्हिस करायची असतात, की ऑलरेडी तिथं एक दोन डॉक्टर बोगस निर्माण झालेले असतात. बोगस डॉक्टरकडे चा प्रश्न पण आपल्याकडे पुष्कळ आहे. बोगस बोगस म्हणजे काय? बोगस म्हणजे ज्यांनी काही कोर्स केलेला नाही, कुठलाच कोर्स केलेला नाही. हॉस्पिटलच्या समोरच आहे. दवाखाना आणि पोलीस स्टेशन त्याच्या मध्येच ते आहे. सरकारी दवाखाना आणि पोलीस स्टेशन ह्याच्यामध्ये बोगस डॉक्टर आहे. तसंच मॅडम बोगस लॅबोरेटरी पण आहे, की ज्यांनी कुठलाच लॅबोरेटरीचा कोर्स केला नाही पण लॅबोरेटरी चालवतात. इथं पण आहेत, सगळीकडे आहेत, अख्ख्या महाराष्ट्रात आहेत असे लोक. मीच आहे ना त्यात माझी, तुम्ही विसरताय मॅडम. आणि काउंटर प्रॅक्टिस भरपूर केली जाते, तुम्हाला पाहिजे ती औषधं मेडिकलच्या काउंटरवर मिळतात. विदाउट प्रिस्क्रिप्शन आहे आणि भरपूर महिन्या महिन्याच्या गोळ्या, गुडघे दुखीत असेल तर महिन्याच्या गोळ्या दिल्या जातात. बेटनेसोल कॉर्टिकोस्टेरॉइड दिले जातात. कम्प्लिटली अनकंट्रोल्ड आहे आणि त्या पण स्वस्त म्हणजे जनरिकच्या दिल्या जातात, म्हणजे 50 रुपयाला 200 गोळ्या असं. जेनरिक मेडिसिनचं दुकान आहे ते गव्हर्नमेंटचं वेगळे आहे, पण दुसरं एक जेनरिक आहे की जे बोगस मेडिसिन सारखं आहे. थोडं काय सांगतात दर्द म्हणून त्याच गोळ्या बोगस म्हणून पुढे दिल्या जातात आणि पेपरला पण त्याची ऍडव्हर्टाईज येते नेहमी, जोडो का दर्द मिटाने वाला. इम्प्लिमेंटेशन लॅक आहे मॅडम. आणि मेडिकल प्रोटेक्शन ऍक्ट कंप्लेंट नाही आहे कोणी केलेली, पण ते आता कसं आहे की इथं सगळे आमचे चांगले रिलेशन असतात मॅडम, कोणी कुणाबद्दल कंप्लेंट करतात. मी माझ्या शेजारा मेडिकल बद्दल जर कंप्लेंट केली तर तो उद्या येऊन येणार नाही. म्हणून इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी सूचना करा. पॉलिसी
बोगस डॉक्टर प्रिस्क्रिप्शनच देत ते पाईल्स आणि मंगळ्याचं ऑपरेशन करतात, त्यामुळे असं कोणाचं नाव सांगणं बरोबर नाही. मेडिकल प्रोटेक्शन ऍक्ट केलाय तर त्याचं इम्प्लिमेंटेशन फार अवघड आहे मॅडम, म्हणजे त्या एवढं इम्प्लिमेंटेशन होत नाही, अतिशय अवघड आहे. खेड्यामध्ये तर हे इम्पॉसिबलच आहे, त्यांचे जे सगळे नियम आहेत तेवढे नियम पाळणं खेड्यातल्या डॉक्टरांना अशक्य गोष्ट आहे, त्यामुळं त्याच्यावरती पण विचार केला करायला हवा. नाही ते मॅडम मेडिकल बिल बद्दल बोलत आहे, मी मेडिकल प्रोटेक्शन ऍक्ट इम्प्लिमेंटेशन बद्दल बोलतोय. त्याचं इम्प्लिमेंटेशन एवढं प्रभावीपणे होत नाही. हा आणि दुसरी असं गोष्ट आहे मॅडम, बायोमेडिकल वेस्ट ऍक्ट हा फक्त डॉक्टरांसाठी लागू आहे, तो ऍक्च्युली सगळ्या सॉल्टर हाऊस म्हणजे बाकीच्या व्यवसायासाठी सुद्धा लागू आहे, पण बाकीकडे कुठंच लागू केला जात नाही. आमच्याकडे पण जी एजन्सी पुरवतात त्याचे आमच्याकडून पैसे कलेक्ट करतात, येऊन जातात, पण त्याची रेग्युलॅरिटी नाही आहे. बायोक्लीन वाला बायोक्लीन म्हणून आहे, प्रायव्हेट आहे, पैसे मात्र आमच्याकडून दर वर्षी 10% इन्क्रीमेंट असते. आतापर्यंत 17,000-18,000 रुपये त्याची वार्षिक फी झालेली आहे. सर्व्हिस म्हणजे आम्हाला म्हणतात की आम्ही अल्टरनेट डेज येतो, पण येताना मात्र मॅडम आम्ही जर सांगितलं ना की आमच्याकडे 15 दिवस आला नाही तर ते 15 दिवस तुम्ही काय केलं असा पण प्रश्न आहे. म्हणजे ते उलट आम्हालाच त्रास देतील की तुम्ही 15 दिवस काय करता. मग आम्ही जर कंप्लेंट केली की आमच्याकडे समजा 2 महिने कोण आलं नाही, दुसरी एक अशी रिक्वेस्ट आहे मॅडम की आम्हाला परमिशनचा फार त्रास आहे, की अनेक परमिशन घ्यावे लागतात. बायोमेडिकल वेस्टची परमिशन घ्यावी लागते, नगर परिषदेची NOC घ्यावी लागते, DHOची परमिशन घ्यावी लागते, सिव्हिल सर्जनची परमिशन घ्यावी लागते. बघा मॅडम उदाहरण सांगतो, मी 1 एप्रिलला अर्ज केला होता नगर परिषद मध्ये, मला त्यांनी 24 मार्चला परमिशन दिली, NOC दिली, आणि ते परमिशन मला फक्त 4 दिवसाची मिळाली. एका वर्षाचीच असते ना ती, 31 मार्च पर्यंत मिळाली मला ती. मी 1 एप्रिलला अर्ज केला, माझ्याकडे डॉक्युमेंट आहे, 2 वर्ष मला सतत त्यांनी असं केलंय की मी 1 एप्रिलला अर्ज केला तर मला त्याची परमिशन 31 मार्चला मिळाली, 24 मार्चला मिळाली, आणि 6 दिवसांनी ती एक्सपायर होणार होती. आणि त्यानंतर मी परत अर्ज केला, त्याची आणखीनच परमिशन मिळाली नाही. माझंच असं नाहीये, सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि मॅडम आमचा दवाखाना तोच असतो, आमचे हॉस्पिटल तीच असतात, जागा तीच असतात, आम्ही 1 वीट पण परत आणत नाही, म्हणजे आम्हाला ते जमत पण नाही परत काय बांधकाम करणं किंवा काय. पण प्रत्येक वेळेला आम्हाला ती NOC घ्यावी लागते, प्रत्येक वेळेला स्टॅम्प द्यावा लागतात. आणि
जवळपास दहा परमिशन आम्हाला काढावं लागतात मॅडम दरवर्षी. हा मॅडम आमचे डॉक्युमेंट स्कॅन करून आम्हाला त्यांनी आम्ही जर पाठवली तर त्यांनी आम्हाला एक 8 दिवसात किंवा महिन्याभरात द्यावी असं काहीतरी असावं. आमची डॉक्युमेंट तीच असतात सगळी, सगळी कागदपत्र तीच असतात. आणि अशा वेळी एखादी केस घडली हॉस्पिटलला तर हॉस्पिटलला परमिशन नसताना हॉस्पिटल चालू ठेवलं म्हणून शिक्षा सुद्धा होऊ शकते डॉक्टर लोकांना. आणि ते एक कॅस्टेड आहे मॅडम, म्हणजे अगोदर फायरची परमिशन घ्यायची, त्यांची NOC घ्यायची, ती नगर परिषद मध्ये द्यायचं, त्यांची NOC घ्यायची, परत बायोमेडिकल वेस्ट त्या बायोक्लीन वाल्याबद्दल करार करायचा, त्यांचं पत्र घ्यायचं, त्यांचं सर्टिफिकेट घ्यायचं, हे सगळं आमचे डिग्री सर्टिफिकेट्स वगैरे सगळं जोडून त्याचं ऍफिडेविट वगैरे करून देऊन परत ते सिव्हिल सर्जन किंवा DHO कडे द्यायचं. मग यांनी खालून NOC दिल्याशिवाय आमचं प्रकरण वर जात नाही. आणखीन जर एखादा डॉक्टर जर दुसरा काही फॅसिलिटी करायला गेलं असेल त्याच्याकडे तर त्याची वेगळी परमिशन लागते. ते ऍक्च्युअली बाय द गव्हर्नमेंट रूलच आहे. म्हणजे तुम्ही जर टोबॅक्टॉमी केली तर टोबॅक्टॉमीची वेगळी परमिशन लागते, MTP करत असाल MTPची वेगळी परमिशन लागते, परत लेबर असतात आमच्याकडे, परत लेबरसाठी लेबर लॉ आला. एवढे सगळे लॉ हँडल करायचं म्हणजे आम्हाला फारच त्रासदायक झाले. तर यातून संसदीय लेवलला काहीतरी सुटका व्हायला पाहिजे. नवीन डॉक्टरांचं असं म्हणणं आहे, नवीन जो कायद्यामध्ये पास केला आहे त्यांनी फक्त मोठी हॉस्पिटल लोकांचं ते डिबेट बदल आणि सगळ्याच पक्षाचे सगळे लोक डिवाईड होते. म्हणजे सत्तेत असलेला पक्षही डिवाईडेड होता. पण आठवतं की मेडिकल काउन्सिल बिलचं 2 वाजता आलं आणि ते त्यांनी आंदोलन केलं म्हणून ते ड्रॉ करायला लागलं. सर भारतात तिथे त्याला तर टेबल लिस्टेड होतं. सध्याचं सरकार कॉर्पोरेट हॉस्पिटलला फॉर आहे आणि छोट्या हॉस्पिटल ते बंद करण्याच्या मार्गावर आहे असं आम्हाला इकडून लक्षात आलं. असं आपल्या राज्यात आपण त्यात पण असं लिहिलं की तात्पुरत्या स्वरूपाची दिलेली आहे. कारण एवढी सगळी डॉक्युमेंट देऊन परत तात्पुरत्या स्वरूपाची कशासाठी असा पण प्रश्न आहे. एक मिनिट खान डॉक्टर बोलते. आता जे परमिशन मिळालेलं आहे गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये त्यांनी नर्सेस आणि फार्मासिस्ट ह्यांना ब्रिज कोर्सेसचा एक हे दिलेलं आहे. तसंच होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी ब्रिज कोर्स केलेला आहे 1 वर्षाचा कोर्स. मॅक्सिमम हे जे काय आहे प्रायव्हेट हॉस्पिटल आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये हे कोर्स दिलेलं आहे 1 वर्षासाठी. तर हा ब्रिज कोर्स जे आहे त्याला काहीही मान्यता नाही आहे. पण सरकार आमच्याकडून ते 50,000 रुपये भरून फीस घेऊन ती शिकवलं जातं. त्याला काहीही व्हॅल्यू नाही आहे. त्याचं MCC रजिस्ट्रेशन सुद्धा होत नाही आहे MNC चं. तर अशा ज्या गोष्टी आहेत हे थांबायलाच पाहिजे. मग तुम्ही कोर्स तर करायला सांगताय, फी पण घेताय आणि आम्हाला शिकवताय पण, आणि ते आम्हाला परमिशन पण देत नाही आहे. जे काय आम्ही 4.5-5 वर्ष डॉक्टर शिकवून म्हणजे मेडिकलचं सगळं शिकवून सुद्धा परत हे 1 वर्ष एक्स्ट्रा फार्माकॉलॉजिकलचा कोर्स पूर्ण करायचा तरी पण आम्हाला ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्यासाठी परमिशन नाही आहे होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी. हे एक फार चुकीचं आहे. आणि जे फार्मासिस्ट आहे जेव्हा आम्ही मेडिसिन देतो हे फार्माकॉलॉजी फक्त ते डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन बघून मेडिसिन देतात. त्याचे उपयोग त्यांना कसं करायचं हे माहीत नाही आहे. डोसेस माहीत नसतात हे जेवढे डॉक्टरांना माहीत आहे ते. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आज बघितलं तर नर्सेसचं फक्त काम काय असतं की डॉक्टरांचे जे डॉक्टर ऑर्डर जे देतात ते फक्त फॉलो करायचे. पण आज असं झालेलं आहे की ना नर्सेसला परमिशन मिळालेलं आहे ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्यासाठी. म्हणजे ती काय देऊ शकते, ती डिलिव्हरी करू शकते पण डॉक्टर डिलिव्हरी करू शकत नाही. ह्या फार काय जे आहेत ना जे लॉ बनलेले आहेत
आणि ह्यांना परमिशन मिळालेलं आहे आणि हे मॅक्झिमम आज सगळीकडे भरती चालू आहे. इतकी भरती चालू आहे की विचारू नका. ह्यांना 6 महिन्याचा ब्रिज कोर्स देत आहे आणि ह्यांना परमिशन मिळालेलं आहे. ह्याच्यासाठी कमीत कमी आता 5 ते 6 हजार महाराष्ट्र जागा आहे आणि हे भरताय, पण होमिओपॅथिक डॉक्टरांना हे परमिशन नाही आहे. हे फार चुकीचं आहे. सध्या तरी आणि जास्तीत जास्त मॅक्झिमम मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा आता सोलापूर जिल्ह्याचं एक असं धरून चाला, यशोधर हॉस्पिटल असेल, अश्विनी हॉस्पिटल असेल किंवा अजून कुठलंही हॉस्पिटल असेल, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 90% सगळे BMA आणि BHMS हे डॉक्टर त्याचा ICU सांभाळतात मॅक्झिमम. कदाचित बारामतीमध्ये सुद्धा आपल्याला ICU सांभाळणारे डॉक्टर BMS आणि BHMS मिळतील. म्हणजे संपूर्ण देशाचं मी सांगतो, ऍक्च्युली वैयक्तिक महाराष्ट्राचं नाही. इसिजी काढण्यापासून ते त्यांना फॉरवर्ड करण्यापर्यंत आज एक असं सांगायचंय मॅडम ज्याला काही डिग्री नाही आहे. माझं राजमार्गाच्या मुळे माझं एक नर्सिंग कॉलेज आहे ANM आणि JNM. आमची मुलं आता काय काय आहे ते सगळं करतायत हॉस्पिटलमध्ये, पण तिथं अशी पण आहे जे अनुभवामुळं मॅक्झिमम प्रॅक्टिस करतायत अनुभवामुळं. त्यांना परमिशन आहे म्हणजे तो स्टाफ पण नाही आहे ऍक्च्युली, काय शिकलेलं पण नाही आहे, पण अशी मुलं आज तिथं सेंटर लाईन घालतात. मॅक्झिमम जे काय डॉक्टरांनी सांगितलेलं ट्रीटमेंट देत आहेत. पण आज आम्हाला होमिओपॅथिक, मी पण होमिओपॅथिकच आहे मॅडम, होमिओपॅथिक डॉक्टर आहे. आज 30 वर्ष माझी प्रॅक्टिस आहे. मी तर मला वाटतं LCH आहे, म्हणजे आज BSMS वगैरे जे आहेत ना ते ही डिग्री नवी आहे. त्याच्या अगोदर GCH आणि LCH होतं, तेव्हाच मी आहे. ऍक्च्युली ह्या LCH ला मी फार हे केलेलं आहे, तर आम्हाला असं सांगितलं गेलं की LCH जे डॉक्टर आहेत त्यांना ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याचा अधिकार आहे म्हणून. तो अजून काही अंमलात आलेला नाही आहे, पण अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. महाराष्ट्रामध्ये जी PMRY धर्तीवर चालवली आहे, तिचा उद्देश आहे की रोजगार निर्मिती करणाऱ्यांना कर्ज पुरवठा करायचा. त्याच्यात आमचं म्हणणं असं आहे की स्वयंरोजगार करणारे सुद्धा हे रोजगारीच आहे, त्याच योजनेमध्ये त्यांना सुद्धा समाविष्ट करावा. आणि शेळी मेंढी पालन, कुक्कुटपालन यासारखी शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय या लोकांचा सुद्धा त्यामध्ये समावेश करावा अशी तरतूद त्या योजनेमध्ये असावी. मुद्राचं काय झालेलं आहे, मुद्राचं जे टार्गेट दिलेलं असतं बँकांना, ते बँका काय करतात की त्यांचे जे जुने ग्राहक आहेत त्यांनाच ते देतात आणि टार्गेट पूर्ण झालं आणि नवीन व्यापाऱ्याला ते देऊ देत नाही. आणि सध्या महत्वाचं काय झालं की कारखानदारांनी रोजगार निर्मिती करण्याला जास्त प्राधान्य आहे. जे स्वयंरोजगार आहेत त्यांच्याकडे कोणत्याही बँक पाहते. ते रोजगार स्वयंरोजगार हा स्वतःचा एक रोजगार आहे त्याचा, ते त्या काहीशात पाहिजे त्या मुख्यमंत्री रोजगार योजना. दोन प्रश्न उपस्थित करतोय. जुनी पेन्शन योजना 2005 नंतर सरकारने बंद केलेली आहे, सुरू करावी. आणि त्याच्यानंतर जर दुर्दैवाने त्यात मृत्यू झाला एखाद्या कर्मचाऱ्याचा, त्यासाठी सरकारने 10 लाख रुपये त्यांनी तरतूद केलेली आहे, पण त्याची अजून अंमलबजावणी नाही. आणि जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा आपल्या पक्षाच्या विधानसभेच्या पेन्शन योजना आणि त्याच्यानंतर त्याचा कॉस्ट कार्यामध्ये वाढत चालले म्हणून या सरकारने पण काही अजून निर्णय घेतलेला नाही. शिक्षकांची मागणी आहे टू व्हीलर फोर व्हीलर विक्रेते आहेत त्यांना नोंदणीसाठी सोलापूरला येथे जावं लागतं. त्यांची नोंदणी ऑनलाईन प्रक्रिया करतो म्हणाले असे नितीन गडकरी साहेब गेल्या 5 वर्षिकला म्हणले होते की बाबा कुठलंही वाहन मोटर व्हेकल्स ऍक्ट.
त्याच्याविषयी आपण गडकरी साहेबांना आम्ही पास केला तो, पण त्याला साधारण जे सगळे कम्प्युटर्स वगैरे आहेत जे एजंट्स आहेत ज्यांच्या गाड्या आहेत किंवा इन्शुरन्स तिथं तसं झालेलं आहे. तुमचं काम सोपं होईल कारण का ऑनलाईन ते जे शोरूममध्ये, पण समजा ॲक्सिडेंट झाला तर इन्शुरन्स कंपनीवर काहीच जबाबदारी येत नाही. त्यामुळे त्याचा विरोध, आणि या ट्रॅव्हल कंपनीज ज्या सगळ्या आहेत देशातल्या सगळ्याच्या मोटर व्हेकल ॲक्टच्या विरोधात, त्या रोज मला कुठे कुठे भेटतात तर त्यात बंद करा तो मोटर घेत आहे. बाकीच्या कंपन्या काय रडतायत की आमच्या कंपनी कमी प्रमाणात आहे. गेल्या वर्षी 40% डिग्रोथ मध्ये चालू आहे. 40% कमी चालू आहे डिग्रोथ. 40% चालू आहे. आणि माझ्या लोकसभा मतदारसंघातली आजू आहे, राजूनी कंपनी आता 4 दिवस बंद केली आहे, टेलकोनी 3 दिवस बंद. आता फक्त 8 तास हिरोची शिफ्ट बंद आहे दिवसात. एक शिफ्ट बंद आहे, तीन पे तीन पे एक शिफ्ट बंद आहे. नमस्कार, सुनील कुमार. बसून बसून बोला. माझ्या दुकान आहे, माझं कोसाजीची 4 वर्षाची दुकानदारी आहे. तर या बाजारपेठ मोहनमधली केंद्र केंद्रावर बाजारपेठाच्या महाराष्ट्राच्या इथली मोहनची ज्वारी प्रसिद्ध आणि सर्व गुजरात काठेवर सर्व प्रांतात इथली ज्वारी जात होती. परंतु इरिगेशन एरियामुळे इकडं जास्त बागायचा डाळिंबाचं वगैरे पीक झाल्यामुळं आपले डाळिंबाची इतके पीक झाले, डाळिंबही आपले एअरपोर्ट एक्सपोर्टला रवाना होतात. आणि घसाट मालाची आवक इथं कमी आहे, भुसार मालाची आवक ह्या इरिगेशन लोकांनी कमी केली, ज्वारी भुसार मका वगैरे. पण आता सध्या पण इतके भाव किती गेलेले आहेत, मकेचा भाव जवळजवळ 30-35 रुपयेचे मका दाल, 26 रुपये म्हणजे गव्हाच्या भावामध्ये मका दाल, गहूची भाव 25-26, ज्वारीचे भाव जवळजवळ 3000 ते 4000 रुपये ज्वारीचे भाव गेलेले. राशी चौकड परिस्थिती, भुसार मालाची आवक कमी झालेली आहे. शेतकऱ्याचं मार्केट आहे, आमचं आहे 4-5 दुकानदार आहेत. शेतकरी जे आलेले जे आवके आवक लिलाव पद्धतीनं विकून आधी शेतकऱ्याची पट्टी ताबडतोब त्या दिवशीची त्या दिवशी ठरायला आम्ही देतो, कोणालाही थांबवत नाही. आणि जास्तीत जास्त भाव कसा येईल शेतकऱ्याला आम्ही देतो. आणि दुसरी अवस्था म्हणजे बाजारात शेतकरी जे आवक होत मारायची मिळाली, 5 कोटी ज्वारी आली, 10,000 पट्टी झाली, तो शेतकरी कापड घेतो, किराणा घेतो, अनेक तो कामाला पैसे लावतो. पण शेतकऱ्याजवळच माल नसल्यामुळं ते बाजारपेठेवर फार मंदी आलेले, कुठल्याच किराणा कापड कुठल्याच माराला समजा ते पैसे चौकट जातात, टाकलं किराणा इकडं तिकडं पडते. अशी अवस्था व्यापाऱ्यांची मंदीची झालेली आहे. आता GST मुळे सुद्धा व्यापारी फार अडचणीत आलेले आहेत. आणि बँकेत पैसे कोणाचे पाठवायचे म्हणलं, भरायचे म्हणलं, ते इतके पन्नाचे पोळ बनाही कुठल्या ठिकाणी एक बंधन व्यापाऱ्याला फार आहे. एक मोकळी व्यापाऱ्याला पैसे भरायचे मोकळी व्हाय म्हणजे सगळ्याला होतं. आणि आता डाळीच्या बाबतीत तूर डाळ हाटो डाळ बाकीचे जे माल आहे तो गव्हर्नमेंटनं बाहेर परप्रांतातून माल मागू नये, माल ऐकून घ्या, परप्रांतातून माल मागणं पाहता. म्हणजे कसं आता हे माल एका भारतामध्ये जर डाळी पुष्कळ पिकत असल्या परप्रांतातून मागणं तर शेतकऱ्याचे नुकसान आणि व्यापाऱ्याचे नुकसान. आता डाळीची परिस्थिती अशी आहे, इथं महाराष्ट्र भरपूर पिकला, तुझी इथंच सरकारवर ठेवायला जागा नाही, तुझी हारभरा तंकीर तंग फोन चाललेला. आता वेअर ऑफ तुला येते फार नुकसानी व्यापारी झाले, त्यामुळे शेतकऱ्याचे सुद्धा 2-2 वर्ष शेतकऱ्याचं सुद्धा सोयाबीन तूर हारभरा ही माझा शिल्लक आहे, त्याबरोबर व्यापाऱ्यांचे सुद्धा नुकसान होते. तसंच किराणा दुकानदाराला सुद्धा अडचण आहे व्यापार ते जुनं होत तेच बरं होत, ते वॅट होता तोच बरा होता, नको GST असं झालं. सगळेच व्यापारी डॉक्टर सगळे प्रश्न विचारले.
शेतकरी बाबतीत बोलायचं झालं तर हा जो सरकारचा कृषी खात्यावरचा जो फार मोठा खर्च आहे, वास्तविक कुठल्याही कृषी अधिकाऱ्याचा आणि शेतकरी समस्येचा संबंध जे शेतकऱ्याची अडचणी सोडवण्याशी फार कमी प्रमाण आहे. कारण जे कृषी खात्यावर जेवढा सरकारचा प्रचंड खर्च होतो त्याप्रमाणे जे शेतकऱ्यांच्या अडचणी कुठलेही सोडवले, शेतकरी हा स्वतःच एक फार मोठा संशोधक आहे. आणि हा कृषी खात्यावरचे जे अधिकारी आहेत ना, त्यांना माझ्या माहितीपर्यंत त्यांना काही त्या शेतकऱ्याच्या अडचणीची घेणं देणं नसतंच, उलट त्यांना अडचणी जाणू पाहतात काही यायचा. असं एक हा जो सरकारचा फार मोठा वर्ग तो कमी केला गेला पाहिजे. दुसरं असं की हा जे सध्या जे शेतीवर जे औषधाचा जो प्रश्न आहे फार मोठा, पेस्टिसाईड इन्सेक्टसाईड्स, याच्यामुळे मानवी आरोग्यावर फार मोठा परिणाम वाढलेला आहे. जी औषधं परदेशात बॅन असतात ती भारतामध्ये येतात, राजस्वपणे विकली जातात. आणि आज घरोघरी कॅन्सरचे रुग्ण पाहायला मिळत आहेत. जसं पूर्वी बीपी आणि शुगरचे रुग्ण पाहायला मिळायचे, तरी आता घरोघरी कॅन्सरचे रुग्ण पाहायला मिळत. दुसरं असं की ज्यावेळेला आम्ही एखाद्या शहरात जातो आणि एखाद्या नोकरदाराच्या घरी जातो, नोकरदाराच्या म्हणतो की मी 2 BHK फ्लॅट घेतला, मला इथे जागा दिवस, त्याचा पहिला फर्स्ट प्रेफरन्स असतो की मला हॉस्पिटल 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. म्हणजे घर घेताना तो पहिल्यांदा हॉस्पिटलचा विचार करतो. म्हणजे याच्या अर्थ मानवी आरोग्य ह्या पेस्टिसाईड एवढं मोठं प्रमाण, याच्यावर काहीतरी नियंत्रण आले गेलं पाहिजे. मी स्वतः शेतकरी, मी स्वतः पिकवतो करतो, परंतु हे नियंत्रण कुठलंच कसंच नाहीये. हा एक याचाही थोडासा विचार आहे. ताईंना उत्कृष्ट संसदपटू हा 3 संसद रत्न म्हणून पुरस्कार मिळाला आहे. आज ताई आपल्या सगळ्यांकडे आलेले आहेत आणि सगळ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. हे खरंच खूप छान गोष्ट आहे. प्रत्येक राजकीय व्यक्तीने जर असं सामान्यांच्या लेवलवर येऊन असे प्रश्न विचार हे केलं तर खूप बरं होईल. नाही नाही आम्ही सामान्यच आहोत. नाही नाही आणि ताई मी बाहेर पण काम करते सोशल वर्कर म्हणून, तर मग आता शेतकऱ्यांनी जी समस्या मांडली तर ती समस्या आपण सुद्धा संसदेत मांडावी. कारण सगळ्यात अडचणीत जास्त कोण असेल तर तो केवळ शेतकरीच आहे. कारण शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी बिकट असते की आज व्यापाऱ्यांनी 1 रुपयाला गोष्ट विकत घेतली तर व्यापारी 6 रुपयांनी विकतो ती. पण शेतकरी 8 आणे जरी शेतात घातले त्याने तर त्याला 4 आणे मिळतात. म्हणजे तो अत्यंत अडचणीत आहे. जसं सगळ्याच लोकांना फायदा आहे, मी डॉक्टर आहे, डॉक्टरांना सुद्धा फायदा आहे, वकिला कसा भागवायचा आणि मग तो दरवेळी कर्जबाजारी होत राहतो. आणि शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेचा परिणाम आमच्या डॉक्टरांवरती, व्यापाऱ्यांवरती, वकिलांवरती, सगळ्यांवरतीच पडतो. त्यामुळे ताई मला असं वाटतं की तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जास्तीत जास्त सरकारला अडचणीत आणावं आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी छान असं योजना करावी की जेणेकरून तो वर येईल. आणि जोपर्यंत शेतकरी सुधारणार नाही तोपर्यंत या देशाची आर्थिक व्यवस्था सुधारणं कधीही शक्य नाही. त्यामुळे आधी शेतीची अवस्था सुधारल्याशिवाय देश सुधारणं शक्य नाही असं मला वाटतं. माझं रामेश्वर मरखेडकर आहे, मी आंगरच आहे, माझं इथे कापड दुकान आहे. माझ्याकडे GST च्या अगोदर 30 माणसं होती, मी 15 माणसं कमी केली, एवढा मोठा धंद्यामध्ये नुकसान झालंय. दुसरी गोष्ट अशी की मी गेल्या महिन्यामध्ये माझ्या करंट खात्याला 6 लाख भरले, या महिन्यामध्ये 9 लाख भरले, तर 1600 रुपये मला पॅनल्टी लागली. करंट खात्याला पण हे सरकार पॅनल्टी लावते, बँका पॅनल्टी लावते, याबद्दल तुम्ही काय करू शकाल का? 1600 रुपये पॅनल्टी लावली त्यांनी, 70 रुपये, 400 रुपये, 500 रुपये असं म्हणून 1600 रुपये ह्या महिन्यात गेले. एक्सेस कॅश भरला म्हणून, म्हणजे करंटमध्ये पैसे भरले तरी तुम्ही एक्सेस सी लावतात असं. काउंटिंगचे नाही, काउंटिंग एक्सेस काउंट भरले म्हणून काउंटिंगचे नाहीत पैसे. मी मशीनमध्ये पैसे टाकतोय, IDBI मशीनमध्ये पैसे, काउंटिंग करायला ही नाही, पण एक्सेस कॅश भरला म्हणून 1600 रुपये त्यांनी मला 8 दिवसामध्ये लावले. म्हणजे गेल्या महिन्यात तुम्ही 7 लाख भरले, ह्या महिन्यात 7 लाख भरले पाहिजे. मोर्चे आले पैसे आम्ही काय करायचे असं होतं. त्याच्याबद्दल काय करता आलं तर थोडं बघा, खूप पॅनल्टी आम्हाला वर्षाला 10-15 हजार रुपये जातात असे विना कारण जातात. एक्सेस स्टेटमेंट आहे माझ्या मोबाईल मध्ये. मी बँकिंगच्या बाजूने असं म्हणणं आहे, ऑटोमेशनमुळे ज्या अडचणी होतात जाणीव आहे, फार्मसिस्टला अडचणी होत आहेत ऑनलाईनमुळे वगैरे, पण शेवटी काळामध्ये आपल्याला सगळ्यांनाच बदलावं लागतं. आणि त्याच्याबरोबर माझा थोडासा ऑनलाईनला विरोध एवढाच आहे की नको ती औषधं पण येतात आणि अनसुपरवाईज असतात कधी कधी, म्हणजे तो एक त्याच्यात ग्रे एरिया जरूर आहे. पण मॉनिटायझेशन किंवा बँक उघडणं, प्रत्येकाचा अकाउंट कंपल्सरी करणं, या भागाची मी आहे टेक्नॉलॉजी बरोबर. पण त्याचबरोबर समजा मी एक अंगणवाडी सेविका आहे आणि माझा अकाउंट काढलेला आहे,
आणि ते काढतात आधी जनरलमध्ये आणि मग ते नॉर्मलमध्ये कन्वर्ट करतात. तर मला पगार 1000-2000 प्रत्येक वेळेस पैसे टाकताना काढताना जर तुम्ही माझे 10-20-25-50 रुपये कापणार असाल तर मग सर्वसामान्य माझ्याच्या की आणि मी त्यांना असं एक सूचना केली होती की आधार कार्डला जरी लिंक केलं इथं सगळं करू नये ऑप्शन द्यावं म्हणजे BPL वाले आहेत ना त्यांना ह्याच्यातून सूट द्यावं म्हणजे जो BPL वाला अवेअर करायला मदत करता आणि त्याच्यामुळे तुमचे मी आभार मानते की तुम्ही वेळात वेळ काढून मनमोकळेपणे माझ्याशी बोला. त्यातल्या अनेक धोरणात्मक सूचना तुम्ही अतिशय महत्त्वाच्या केल्या. की आयसोलेशनची जी कपड्याची केस आहे ती खूप क्रिटिकल आहे कारण का बँकिंग चार्जेसच्या विरोधात तुम्ही स्वतः आंदोलन उभं करते आणि माझं म्हणणं आहे की बँकिंग चार्जेस ज्यांच्याकडे एक्स अमाऊंटच्या वरती पैसे असतात त्यांची कापा ना जरूर कापा मी म्हणजे 5 रुपये आणखीन कापा पण गरीब माझे पैसे कापू नका. त्याचा तुम्ही म्हणजे तुमच्याकडे 30 लोक होती कामाला आता 15 तर त्या 15 लोकांनी जायचं कुठे त्यांचा संसार चालायचा त्यामुळे बँकिंगच्या विरोधात मी नाही पण बँकिंगची एकटे नाही आधी राज्यात सगळ्यांना होत असते पण आज मी वेळात वेळ काढून त्याला अतिशय चांगल्या सूचना केल्या सगळे मुद्दे मॅनिफेस्टोमध्ये घेऊन त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न मी स्वतः तुम्हाला करीन. मोबाईलला मी परत येणार आहे त्याच्यामुळे मी माझ्या शब्दाला पक्की आहे सगळं ऑन रेकॉर्ड त्यामुळे मला जर तुमच्या मार्गदर्शनाची मदत लागली तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन आणि तुम्ही मला जे ईमेल तुम्ही ज्या मुलींचा सांगितलं माझ्याच वडिलांनी मुलीच्या स्टडीसाठी केलं आणि जर अर्धवट नॅशनल लेवलला राहतात तर ती पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे. मला काय भाऊ नाही बहीण नाही त्याच्यामुळे मला लढावं लागत नाही आहे पण बाकीचे जे आहेत त्याच्यात तुमचं सपोर्ट असेल तर आय थिंक व्हेरी व्हेरी गुड. डॉक्टरांनी पण जे सांगितलं आहे महत्त्वाचं आहे. मला एक गोष्ट लक्षात आली आहे सोलापूरला आल्यावर आजारी पडायचं नाही हे मला आज लक्षात आलेलं आहे. मला आज खरंच डॉक्टरांचा ऐकून काळजी वाटायला लागली आहे तुमच्या सगळ्यांची. मी विचार करते महिन्यातून एकदा डॉक्टर पाठवा पुण्यावर सगळे पण चेष्टेचा भाग झाला पण व्हेरी सिरियस रोग कारण मेडिकल हा विषय माझ्यासाठी फार इमोशनल इश्यू आहे कारण मेडिकल आणि म्हणजे शिक्षण आणि आरोग्य या खूप बेसिक अबिलिटीज आहेत ज्या आपण प्रत्येक कोपऱ्यापर्यंत ह्या राज्याच्या देशाच्या कुठल्यात पाहिजे त्याच्यासाठी जी काही खरी कास्त करायला येते आपण केली पाहिजे. तुम्ही ज्या सूचना केल्या या मला फार चिंताजनक वाटत आहेत. कोरोना होता सत्ता येते इलेक्शन जाते होऊन घोषणा घालतात पण आमच्यासाठी सुरुवातीत सातत्य पॉलिसी मेकिंगमध्ये ह्याचा फार पुरावा करणं ह्याच्यासाठी तर निवडून जातो ना कशाला जायचं इलेक्शन निवडून पालकांपासून पण तुम्ही अतिशय मला चांगल्या सूचना केल्या आहेत स्वतः त्याचा करेन. जर कोणी फेसबुकवर मागे मला फॉलो करत असेल तर त्याच्यावर या सगळ्या गोष्टी मी टाकत राहीन. तुम्हाला काही सूचना असतील तर त्या प्लीज तुम्ही मला सांगत जा. तुम्हाला खासदार शोधावा लागत नाही तो सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे आणि 24 तासाच्या इंस्टाग्राम शेअरचॅट ट्विटर आणि फेसबुक या सगळ्यावर मी ॲक्टिव्ह असते म्हणजे इथला पण प्रोटेक्ट कसा वर्ग होईल त्याच्यामुळे पत्र लिहा खासदाराला फोन करा असं काय करायला लागत नाही. आता फक्त एक ईमेल टाका नाहीतर इंस्टाग्राम फेसबुक ट्विटरवर टाकून द्या तुम्हाला माझ्या ऑफिसमधून 24 तासात उत्तर येईल. आपण आज आलात मला अतिशय चांगल्या सूचना केल्या. तुम्हाला याच्यातून काय मिळालं माहिती नाही पण माझा खूप प्रॉफिटच प्रॉफिट झालेला आहे. खूप चांगले मुद्दे थोडक्यात तुम्ही मला समजून सांगितले त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते. आज जर विठ्ठलाचं दर्शन करून आले विठ्ठलाला एवढीच प्रार्थना करते की महाराष्ट्रात अर्धा ओला दुष्काळ आहे आणि अर्धा सुका दुष्काळ आहे. त्यात सांगली सोलापूर कोल्हापूरला ज्या गोष्टी झाल्या त्याच्यात तुमच्या सगळ्यांची खूप साथ झाली. प्रत्येक मराठी माणसानी भूल न फुलांची पाकली त्याची मदत केलेली आहे. असाच आदर्श ठेवून एक चांगला महाराष्ट्र आपण एकत्र म्हणे घडूया. मी जरा कॉम्पिटेटिव्ह स्वभावाची आहे त्याच्यामुळे मला सगळ्याच गोष्टीत पहिले येत असतं त्याच्यामुळे माझा महाराष्ट्र देशात सगळ्याच गोष्टीत अव्वल नंबर असावा हा प्रयत्न मी सातत्याने करत राहते. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम असंच माझ्या आणि माझ्या संघटनेमध्ये राहावं आणि चांगलं काम आम्ही पुढे करू एवढीच माहिती राहून जाता येते. जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र. आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा.
आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा कोणाचा आवाज जनतेचा